नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या एका स्पेशल व्हिडिओमध्ये. व्हिडिओचं कारण पण असंच आहे, काल सहज जेव्हा जेवत होतो तेव्हा एका कंपनीचा चॅट माझ्या मोबाईलवर मी पाहत बसलेलो आणि हे सहज पाहत असताना मला थोडं इंटरेस्टिंग वाटलं. ह्या कंपनीचा आजच्यापर्यंतचा चॅटचा पॅटर्न आणि त्याचा जो आजपर्यंतचा काय प्रवास आहे आणि हे सगळं करत असताना साहजिक आहे मी बघितलं की नक्की कंपनी कशा पद्धतीने ग्रो झाली आहे आणि काय होऊ शकतं. आणि साहजिक आहे रिझन पण असंच होतं. नॉर्मली प्रत्येकाला, तुम्ही पण बिर्याणी खात असालच, तुम्हाला राईसची आवड असेलच, तर त्याच्यामध्ये हा एक ब्रँड तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिला असेल. याच्यामध्ये दावत हे नाव तर ऐकलंच असेल तुम्ही याच्यामध्ये. ओके, तर ही दावतची स्टोरी काय नक्की याच्यामध्ये मी असं तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. कारण बरेच जण म्हणतात मल्टीबॅगर स्टॉक्स आम्हाला पण सांगत जावा, मल्टीबॅगर असं काय होईल आम्हाला पण दाखवा. तर लक्षात ठेवा, मल्टिपल स्टॉक्स सांगण्यापेक्षा असे काय फंडेज तुम्हाला मी या कंपन्यांमधून देणार आहे, तुम्ही पण आरामामध्ये मल्टीबॅगर स्टॉक्स शोधू शकता आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ शकता. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एक भन्नाट स्टॉक ज्याचं नाव आहे L&T फूड्स. ओके, अर्थात L&T फूड्स आपण त्याला म्हणू शकतो. येस, L&T फूड्स ही कंपनी याच्यामध्ये जो ऍक्च्युली दावत दाखवला त्यांचा ऍक्च्युली ब्रँड आहे याच्यामध्ये. मग ही L&T फूड्स लिमिटेड नक्की काय आहे, काय ऍक्च्युली कंपनीचा बिझनेस आहे आणि नक्की काय स्कोप वाटतोय पुढच्या दृष्टीने हे सगळं इन डिटेलमध्ये सांगणार आहे. पुढे जाण्याआधी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. आणि महत्वाची गोष्ट, सगळा व्हिडिओ पहा. अर्धी माहिती घेताल तर अर्धच नॉलेज येईल आणि अर्धच प्रॉफिट होणार आहे तुम्हाला पण याच्यामध्ये. ओके, लक्षात ठेवा याच्यामध्ये L&T फूड्स कंपनीबाबत आपण जाणून घेऊया की ऍक्च्युली कंपनी काय आहे, काय करते. जर नॉर्मली आपण पाहायला गेलं याच्यामध्ये 1980 साली ऍक्च्युली ही कंपनीची सुरुवात करण्यात आलेली आहे. आणि महत्वाची गोष्ट, बासमती राईस आणि राईस प्रोडक्ट्स मध्ये ही कंपनी आता तरी नंबर वन आहे. किंवा तुम्ही दावत ब्रँड ऐकला नसेल असं झालंच नसेल याच्यामध्ये. ओके, मग याच्यामध्ये कंपनी मिलिंग, प्रोसेसिंग, मार्केटिंग, ब्रँडेड आणि नॉन ब्रँडेड या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये करत असते. डोमेस्टिक आणि ओव्हरसीज म्हणजे भारतामध्ये पण आणि भारताच्या बाहेर पण मोठ्या प्रमाणामध्ये ही कंपनी ऍक्च्युली जे प्रोडक्ट सेल करत असते. R&D वगैरे कंपनीची इथे जे सगळे याच्यामध्ये. महत्वाची गोष्ट काय आहे कंपनीची, ब्राऊन, व्हाईट, स्टीम्ड, ओके, पॅराबॉइल्ड, ऑर्गॅनिक, क्विक कुक, व्हॅल्यू ॲडेड अँड फ्लेवर्ड राईस, इतक्या प्रकारचे वेगळे राईसचेच यांच्याकडे काय आहेत मोस्टली प्रोडक्ट्स आहेत. त्यामुळे ही कंपनी थोडी जास्त फेमस आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि महत्वाची गोष्ट काय, ही कंपनी बायोफूड्स लिमिटेड अर्थात NBFL ही कंपनी पण एक ओन करते याच्यामध्ये, जी ऑर्गॅनिक फूडसाठी मोस्टली ओळखली जाते याच्यामध्ये. म्हणजे हे नॉर्मली ओळख होती ह्या L&T फूड्स कंपनीची, म्हणजे जी दावत आहे किंवा तुम्ही तांदूळ पाहिलाच असेल याच्यामध्ये. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे याच्यात एवढं काय, लक्षात ठेवा फूड सेक्टर असं आहे ना याच्यामध्ये की त्याची उत्तरोत्तर डिमांड वाढतच जाणार आहे. आणि मला वाटत भारतामध्ये एखादं घर असेल की ज्याच्यामध्ये भात सकाळी किंवा संध्याकाळी केलाच जात नाही आहे, प्रत्येकाच्या जेवणामधला घटक आहे. म्हणजे पहिली डिमांड इथंच आहे आणि दुसरी डिमांड जगामध्ये बासमतीची, जी आपल्या देशाचा जो काय एक स्पेशल ब्रँड आहे तो जगभर खपत असतो. म्हणून थोडं लक्ष देऊन ऐका जर चांगलं काहीतरी पाहिजे असेल तर. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट काय, तर याच्यामध्ये की पॉइंट्स आपल्याला काय काय बघायचे आहेत, महत्वाची गोष्ट. तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं की ह्याचे ब्रँड्स कुठले कुठले आहेत, L&T फूड्स लिमिटेडचे राईस ब्रँड मार्केटमध्ये कुठले कुठले उपलब्ध आहेत. तर पहिली गोष्ट, दावत, रॉयल, हेरिटेज, ओके, देवया, गोल्ड सील, इंडस व्हॅली, 817 एलिफंट, ओके, करी करी, इको लाईफ, हे इम्पॉर्टंट ब्रँड आहे त्याच्यामध्ये की जे कशा अंडर घेतात, L&T फूड्स अंतर्गत आहे त्याच्यामध्ये. म्हणजे दावत हा त्यांचा एक प्रोडक्ट आहे. असे भरपूर सारे प्रोडक्ट कंपनीकडे आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि फ्लॅगशिप ब्रँड याच्यामध्ये जर बघितलं असेल तर दावत जो याच्यामध्ये, तर 30% मार्केट शेअर आहे इंडियामध्ये. म्हणजे इंडियामध्ये जेवढा पण काही तांदूळ खपतो त्यातला 30% हा दावत ब्रँडचा खपतो, लक्षात ठेवायच्यामध्ये. ओके, आणि रॉयल जो आहे तो 50% मार्केट शेअर आहे नॉर्थ अमेरिकेमध्ये. म्हणजे नॉर्थ अमेरिकन लोक जो काही राईस घेत असतील त्याच्यामध्ये 50% फक्त रॉयल ब्रँड जातो जो L&T फूड्स आहे ना. इंटरेस्टिंग, म्हणून म्हटलं सगळं पहा, खूप छान माहिती आणि इंटरेस्टिंग तुम्हाला याच्यामध्ये मी आज काही ना काही दाखवणार आहे याच्यामध्ये. आता हे सगळं तुम्ही पाहिलं असेल, हे लोगोस पण आहे याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही कदाचित लोगो बघून आपण बऱ्याच वेळेला ओळखतो, ओके, कदाचित नाव बघितलं की आपल्या लक्षात येत नाही कारण लोगो एवढे आपल्याशी एकरूप झालेले असतात. आता मित्रांनो, इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये आणखीन आपल्याला काय बघायची आहे. ओके, तर आपण याच्यामध्ये बघूया कंपनीने नवीन लॉन्चेस काय काय केलेले आहेत. 2024 जर बघितलं असेल, कंपनी एक्सपांड करते, नवनवीन प्रोडक्ट आणते, प्रत्येक तिचं बास्केट मोठ्या प्रमाणात करायचं काम चालू आहे. तर दावतने क्विक कुकिंग रेड राईस लॉन्च केलेला आहे, लक्षात ठेवा याच्यामध्ये. ओके, आणि महत्वाची गोष्ट, जे सुपर फूड्स वगैरे म्हणतो आपण त्या पद्धतीने त्यांनी एक रेड राईस लॉन्च केलेला आहे. आणि रॉयल RTH व्हाईट क्विसो
अँड जलपॅनो हे त्यांचं एक नवीन व्हेरियंट त्यांनी केलेलं आहे वॉलमार्टसाठी. जसं आपल्याकडे डीमार्ट फेमस आहे ना, तसं जगभरामध्ये वॉलमार्ट फेमस आहे लक्षात ठेवा. त्याच्यासाठी त्यांनी हा त्यांचा ब्रँड आणलेला आहे. आणि कारण लक्षात ठेवा, वॉलमार्ट हा जगात सगळ्यात मोठा ब्रँड आहे. साहजिक तिथला खप पण वाढणार, म्हणजे कंपनीचा सेल्सला पण याचा मोठ्या प्रमाणामध्ये बेनिफिट होणार आहे. पुढची महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, की डेव्हलपमेंट कंपनी काय काय करते आहे लक्षात ठेवा. आपण प्रत्येक मुद्द्याला हात घालतो जेणेकरून तुम्हाला समजेल की कंपनीचे काही टोटल प्रॉस्पेक्ट आहेत, कंपनी कशी डेव्हलप होते किंवा खरंच व्हॅल्युएबल असेल का आपल्यासाठी. तर महत्वाची गोष्ट की डेव्हलपमेंट मध्ये जर आपण पाहायला गेला असेल तर जिओग्राफिकल स्प्लिट्स काय त्याच्यामध्ये, तर इंडियाचा बिझनेस जर आपण पाहायला गेला याच्यामध्ये तर मागील काही वर्षामध्ये जवळपास ह्या कंपनीने जवळपास 29% ग्रो झालेली याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतो इंडियातला बिझनेस. सॉरी, टोटल जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये इंडियामधून जो बिझनेस होतो तो 29% होतो याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट हा 15% कन्सिस्टंटली ग्रो होतोय. अमेरिकेतला बिझनेसचा जर विचार करायला गेला तर हा त्यांच्या टोटल याच्या 41% पार्ट कव्हर करतो आणि जवळपास तो 27% ग्रो होतोय. मिडल ईस्ट मार्केट जे याच्यामध्ये ते 6% याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतं. युरोपियनमध्ये जवळपास 17% हा जात असतो आणि महत्वाची गोष्ट इतर जगामध्ये तो 8% खपतो. म्हणजे लक्षात ठेवा, ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये यांचे प्रोडक्ट्स कुठे किती खपतात हे दाखवलेलं आहे. आणि इम्पॉर्टंट जर पाहिलं गेलं याच्यामध्ये तुम्ही तर अमेरिका आणि आपला इंडिया ह्या दोन ठिकाणी यांचं मोठ्या प्रमाणामध्ये सेल्स होत आहेत. साहजिक इकडे पण स्कोप आहे, वाढत जाईल येणाऱ्या काळामध्ये. ओके, आता आणखीन महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपण पाहूया की याच्यामध्ये आपण बघूया की कन्व्हिनियन्स अँड हेल्थ सेगमेंट याच्यामध्ये काय काय दाखवतो, याच्यामध्ये काय काय कंपनी करते. तर पहिली गोष्ट, एलटी फूड जो आहे कन्व्हिनियन्स आणि हेल्थमध्ये जवळपास 7% ग्रो होतोय. म्हणजे हेल्थ रिलेटेड जे फूड्स असतात त्याच्यामध्ये पण कंपनी एक्सपांड होती हळूहळू याच्यामध्ये. ओके, मार्जिन इम्प्रूव्ह होतोय कंपनीचा, प्रॉफिट आणि इबिडिता वाढतोय याच्यामध्ये. हेल्थ सेगमेंटचा जर विचार करायला गेलं तर दावत रेड राईस जो आता तुम्हाला मी दाखवला होता तो ऍक्च्युली कंपनीने त्याच्यामध्ये लॉन्च केलेला आहे मागच्या क्वार्टरमध्ये. आता इम्पॉर्टंट गोष्ट काय याच्यामध्ये, तर कंपनीने नवीन फॅसिलिटी युगांडामध्ये पण टाकलेली आहे. म्हणजे कंपनी तिकडे पण एक्सपांड व्हायचा आता प्लॅन चालू आहे. लक्षात ठेवा, एखादी कंपनी जर ओव्हरसीज एक्सपांड होतीये ना तर खूप छान मानलं जातं. कारण काय होतं, कंपनीकडे ॲक्च्युली बाहेरची करन्सी येते आणि ऑल ओव्हर ग्लोबमध्ये जर एखादी कंपनी एक्सपांड झाली तर तिची ॲक्च्युली काय म्हणलं जातं, एक स्टेबल कंपनी म्हणलं जातं. FIs वाले पण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात त्या पॉईंटमुळे. ओके, एलटी फूडचं जर पाहायला गेलं असेल तर ऑर्गॅनिक आर्म, नॅचरल बायो फूड्स असेल. ओके, आणि हे सगळं युगांडामध्ये त्यांनी ओपन केलेलं आहे. आता आणखीन महत्वाची गोष्ट याच्यामध्ये चर्चा करूया, स्ट्रॅटेजी अँड आउटलुक काय कंपनीचं. हे सगळं कंपनी एक्सपांड करते, कंपनीची काय स्ट्रॅटेजी काय याच्यामध्ये. ओके, तर पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण पाहूया की स्ट्रॅटेजी आणि काय केलेली, तर ग्रोथ, मार्जिन एक्सपान्शन, इन्व्हेस्टिंग अँड कॅपॅबिलिटीज आणि रिस्पॉन्सिबल हे 4 सेक्टरमध्ये आम्ही याला डिवाइड केलेलं आहे याच्यामध्ये. तर कंपनी डे बाय डे नवीन नवीन प्रोडक्ट लॉन्च करते याच्यामध्ये, नवनवीन जॉग्राफिकल डिस्टिनेशन्समध्ये जात आहे. म्हणजे जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये, प्रत्येक खंडामध्ये ते प्रत्येक देशामध्ये एंट्री मारायचा विचार करतात आणि करतायत त्याच्यामध्ये ते. ओके, महत्वाची गोष्ट असते मार्जिन एक्सपान्शन. कारण मार्जिन जर एखाद्या बिझनेसमध्ये वाढलं आणि कन्सिस्टंट वाढत राहिलं तर अजून बेनिफिट्स याच्यामध्ये होणार आहेत. तर इकॉनॉमिक्स आणि स्केल हे त्याच्यामुळे वाढत आहेत. कंपनी त्याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये फोकस करते आणि कंपनी स्वतःचे प्रोडक्ट कसं प्रीमियम करता येतील ह्याच्यावर अजून फोकस करते. त्याच्यानंतर ना, कंपनी तिच्या इन्व्हेस्ट कशावर करते, कॅपॅबिलिटीज वाढवण्यावर. म्हणजे भविष्यामध्ये जी काय टेक्नॉलॉजी असेल तर ते कंपनी जास्त फोकसेबल करते. कारण लक्षात ठेवा, जोपर्यंत कंपनी डिजिटलाइज होत नाहीये तोपर्यंत मोस्ट फास्ट ग्रो पण होणार नाहीये. त्यामुळे डिजिटलायझेशन असेल, प्रोडक्शन कॅपॅसिटी असतील किंवा इतर सगळ्या गोष्टी असतील, कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्च्युली काय करते, ग्रो करते. आणि ह्या 4 गोष्टी आपल्याला दाखवतात की कंपनी कन्सिस्टंट कशा पद्धतीने पुढे जाते. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, एखादा स्टॉक घ्यायचा असेल तर तो फंडामेंटली पण मजबूत पाहिजे. तर कंपनीचं फंडामेंटल्स काय सांगतात ह्याच्याकडे पण आपण थोडक्यामध्ये चर्चा करूया, जेणेकरून तुम्हालाही समजेल की बाबा खरंच कॅपेबल आहे का नाही याच्यामध्ये. तर याच्यामध्ये जर पाहायला गेलं आपण तर पहिली गोष्ट आहे फंडामेंटल्स मधली कंपनीचं शेअर होल्डिंग. याच्यामध्ये आहे ना, प्रोमोटरची हिस्सेदारी 51.5%, जी चांगली मानली जाते 50%च्या पुढे असेल तर. पब्लिक जवळपास 39.4%, म्हणजे 40%च्या आसपास फक्त पब्लिकच आहे याच्यामध्ये. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर 4% आणि FIs 5%, जे मागील काही काळापासून कन्सिस्टंटली वाढत आहेत. ओके, म्हणजे साहजिक हे जर वाढायला लागले तर पब्लिकची हिस्सेदारी ऑटोमॅटिक इकडे कमी कमी होत जाते. त्यामुळे ही गोष्ट चांगली मानली जाते, हे कमी आहेत पण ग्रो होत आहेत. आता याच्यानंतर आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामधली, जेव्हाही आपण फंडामेंटल्स बघतो त्याच्यामध्ये कंपनीचा जो काही प्रॉफिट आणि लॉस आहे तो कसा आहे याच्यामध्ये. जर एक सिरीज बरोबर बघितली मागच्या 4-5 वर्षाची तर इथे अगदी 2020 साली 4,135 कोटी त्यांचा ऍक्च्युली सेल्स होता आणि नेट प्रॉफिट होता 199 कोटी रुपये.
हे जर 2024 मध्ये बघितलं, सेल झालाय 7,772 कोटी आणि नेट प्रॉफिट त्यांचा 598 कोटी, आणि हा कन्सिस्टंट याच्यामध्ये वाढलेला आहे. असं नाही की एकदम अचानक वाढ झालेली आहे, म्हणजे कंपनी कन्सिस्टंट ग्रो करते आणि मागच्या 5 वर्षाचा रेकॉर्ड हा चांगला मानला जातो. आता याच्यामध्ये आणखीन इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला काय बघायची, लक्षात ठेवा. ओके, तर कंपनीचा जो टोटल याच्यामध्ये मार्केट कॅप काय हे सगळं तुम्हाला, स्टॉक पीई काय जवळपास 10,000 कोटींच्या 9,000 कोटींच्या आसपासची कंपनी याच्यामध्ये, स्टॉकचा पीई 15 इबिटदा वगैरे चांगल्या गोष्टी आहेत. महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये डेप्ट, तर कंपनीवर सध्याच्या कंडिशनला 917 कोटीचं डेप्ट आहे, कारण कंपनी थोडी एक्सपान्शन फेजमध्ये. ओके, त्यामुळे ह्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. महत्वाची गोष्ट आहे सेल्स ग्रोथ जर पाहायला गेली 3 वर्षाची तर ती 29%, ही चांगली गोष्ट मानली जाते, कारण डेप्ट कधी कमी होईल जर बिझनेस वाढला तर ना. सेल्स ग्रोथच कमी असेल तर डेप्ट आपल्याला खड्ड्यात घेऊन जायला वेळ लागत नाहीये. इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये की कंपनीचा सेल्स ग्रोथ स्ट्रॉंग आहे, याच्यामध्ये कंपनीचा आरओई चांगला आहे, कंपनीचा आरओसी, हे तिन्ही पण गोष्टी आहेत ना इम्पॉर्टंट आहेत. ह्या गोष्टी जेवढ्या मजबूत 15 पुढे असतील तेवढा तो स्टॉक येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगल्या लेवलला घेऊन जातो. ओके, तर हे इम्पॉर्टंट होतं कंपनीचं फंडामेंटल्स मित्रांनो याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आज आपण चर्चा केली ELT फूड्स बाबत. दावतचा राईस याच्या आधी तुम्ही खाल्ला असेल, मी आज कुठलंही मार्केटिंग नाही करत दावतचं, पण जी गोष्ट चांगली आहे माझं म्हणणं आहे दावतची गरज आपल्या कदाचित पोर्टफोलिओला पण असू शकते, त्याला पण चांगलं काहीतरी खायला घालू शकता. आणि ELT फूड्सवर थोडा अभ्यास करा, तुम्हाला काय वाटतंय की ELT फूड्स खरंच बाबा चांगला आहे का, खरंच मल्टीबॅगर लेवल असला तो घेऊन जाऊ शकतं का, काय वाटतं तुम्हाला प्लीज कमेंट करून सांगा. आणि असेच इंटरेस्टिंग स्टॉक्स, इंटरेस्टिंग टॉपिक्स तुम्हाला हवे असतील तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे न चुकता प्रत्येकाने सांगा, कारण तुमची कमेंट आम्हाला चांगले व्हिडिओ बनवायला मोटिवेट करत असते. धन्यवाद.